शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यानंतर सुषमा अंधारे यांचे भाषण बरेच चर्चेत आले. त्यांनी थेट शिंदे गटाने 10 कोटी रुपये दसरा मेळाव्यासाठी कसे खर्च केले याचा हिशेब द्यावा आणि त्याचा तपास भाजपच्या किरीट सोमय्यांनी करावा असं वक्तव्य केलं. याबाबत लोकशाही या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सुषमा अंधारे आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांना माध्यमांद्वारे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये चर्चा चांगलीच रंगली. मात्र त्यातून सुषमा अंधारे यांचं बेताल वक्तव्याचा अजित चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतलाय. जर गट रजिस्टर झाला नाही तर कुठल्या खात्यात खर्च केला गेला? अगदी. तुम्हाला निधी मिळाला नव्हता, तुमची अवस्था बकाल आणि कंगाल होती. मला सर्वप्रथम शिवसैनिकांची दया आली की सुषमा अंधारेंकडून हिंदुत्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या व्यासपीठावरून ऐकायला मिळालं. एक म्हण मला आठवते, जशी सुषमाबाई म्हणी सांगतात आपल्या भाषणात ना, तशी म्हण मला एक आठवते, सौ चुहे खाके बिल्ली चली हजको. याच सुषमा अंधारेंनी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय वक्तव्य केली होती, ठाकरे परिवाराबद्दल काय वक्तव्य केली होती. अरे मातोश्रीकडे डोळे वर करून बघणारे शिवसैनिक काय हाल करतात हे माहितीत. आणि अशा पद्धतीनं मातोश्रीबद्दल बाळासाहेबांबद्दल नाही नाही ते बोलणार आहे सुषमा अंधारे. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्या मोठे गप्पा ठोकत होत्या. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये दुःख होतं ऋषीजी. लोक खासगीत बोलत होते की या सुषमा अंधारेंना तुम्ही शिवसेनेच्या मंचावरती स्थान देता काय. आणि किरीट सोमय्यांबद्दल ह्या बोलतायत ताई, मातोश्रीने जो भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार बाहेर काढणारा वाघ आहे किरीट सोमय्या. अडगळीत पडलेल्या ताईंना ज्या महाराष्ट्रातील पत्रकारांनी तसंच विविध प्रसार माध्यमांनी कमी वेळेत जास्त प्रसिद्धी दिली त्यामुळे त्यांचा सर्वांना परिचय झाला. राजकीय व्यासपीठावर जास्तच आरडाओरडा करून एकमेकांची उणीधुणी काढून आपलं भाषण लईच गाजलंय आणि मीच अभ्यासू या भ्रमात राहू नका ताई, तुमचं अति होतंय. महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार, तब्बल 20 वर्ष विविध वृत्तवाहिन्यांवर अँकर संपादकपदी कार्य केलेले माननीय अजितजी चव्हाण यांना या ताई प्रसिद्ध लोकशाही वृत्तवाहिनीवर उपदेशाचे डोस पाजत होत्या, डायलॉगबाजी करत होत्या, खालच्या थराची भाषा बोलत होत्या. महाराष्ट्रातील संस्कृतीत किमान महिलांनी तरी ताळतंत्र पाळावे असं समाज सांगतो. सध्याचे भाजप प्रवक्ते अजितजी चव्हाण यांना म्हणाल्या, काय तर तुमचा अभ्यास नाही, बुडाला मिरच्या झोंबल्या, ये नया है, माझ्या समोर बोलण्यासाठी भाजपमधील दुसरा प्रवक्ता बोलवा वगैरे वगैरे. कारण यांचा अभ्यास नसतो. प्रश्न एक विचारतो आपण आणि दुसरीच उत्तर देतात. मी काय विचारते, मैं क्या बोल रही, तुम क्या बोल रहे, नया है यश आहे. भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत. आम्ही सुद्धा रस्त्यावर काम करणारी माणसं आहे. 16 वर्ष महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये ताईंनी आहे. खरं विचारलं ते अभ्यास करून बोला राजे, अभ्यास करून बोला. मी विचारते की किरीट सोमय्याजी एवढे मोठे नेते कधी बोलणार ते सांगा. तिकडे भरते एक मुद्द्यावर या, कुठं बोलवाल प्रश्नाचं उत्तर द्या ना. आपण भाजपकडे ताई सगळ्या तलवारी आहेत. आम्ही वेळ आली ना ज्या तलवारीला ज्या तलवारीनं उत्तर द्यायचं कळतंय आम्हाला. ताई, राजकीय हवा डोक्यात जाऊ देऊ नका. जी जनता डोक्यावर घेते ती आता ताईपणा केला की घरीही बसवते. अजित चव्हाण या उच्च शिक्षित असून महाराष्ट्रातील पत्रकारितेचा बुलंद आवाज आहे. ते एक उत्कृष्ट मुलाखतकार, लेखक, सुप्रसिद्ध निवेदक, संपादक तसेच समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक जीवनातील त्यांचं योगदान अनेक क्षेत्रात फलदायी ठरलेलं आहे. महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधव तसंच राज्य मराठी पत्रकार संघटना पत्रकार बांधवांवरील चुकीची तसंच विचारांचे हनन करणारी आक्षेपार्ह भाषेतील टीका कधीही सहन केली जाणार नाही. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. मला सुषमा अंधारेबाईंचं खरंच फार कौतुक वाटतं. वक्तृत्व कला अतिशय जबरदस्त आहे बाईंकडे. पण आपण जेमतेम 2 महिन्यांपूर्वी ज्या पक्षात आलोय, ज्या पक्षासाठी आपण अजून भगवा झेंडा हातात घेऊन एक साधा आंदोलन देखील केलेलं नाही, तुरुंगवास भोगलेला नाही, हा पक्ष वाढावा म्हणून आपण स्वतः पक्षात प्रवेश घेण्यापलीकडे आपलं अजिबात योगदान नाही, त्या सुषमा अंधारे जेव्हा आपल्या आयुष्याची 30, 35, 40 वर्ष पक्ष संघटना तळागाळात वाढवण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून केसेस अंगावर घेणाऱ्या, तडीपाऱ्या भोगलेल्या, आंदोलनात लाठ्या खाल्लेल्या एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे यांना गद्दार म्हणून त्यांच्यावर बोलतात तेव्हा हसावं का रडावं तेच कळत नाही. सगळ्यात कहर म्हणजे अनेक पत्रकारांना त्या किती भारी बोलल्या याचं प्रचंड कौतुक आहे. त्यांचे तर हात जोडून मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.